close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण आलो MSRTCच्या कुर्ला आगारामध्ये. कुर्ल्याला जे बस स्टॉप आहे MSRTCचं, तिकडे आज मी आलो आहे तुम्हाला. आज मी तुम्हाला पूर्ण बस स्टॉपचं परिसर दाखवणार आहे आणि जे टाइम टेबल आहे अपडेटेड कुर्ला आगाराचं ते पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, आता स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला. आपण तर मित्रांनो, हे जे कुर्ला आगार आहे, कुर्ला नेहरू नगर बसस्थानक, हे खूप मोठं प्रशस्त असं बसस्थानक आहे. आणि इथे महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट सगळ्या जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या बसेस तुम्हाला इथून अवेलेबल आहेत. आणि जे टाइम टेबल आहे बसेसचं ते मी तुम्हाला दाखवलं आपल्या व्हिडिओमध्ये, बघू शकाल तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये टाइम टेबल. आणि बसस्थानकाचा परिसर पण तुम्ही बघू शकता, खूप मोठा असा परिसर आहे. इथे काही कर्नाटक आगाराच्या बसेस पण थांबलेल्या आहेत बाजूलाच. काही कर्नाटक आगाराच्या बसेस पण आहेत ज्या इथून सुटतात कुर्ल्यावरून. त्याची पण तुम्हाला चौकशी करायची असेल तर तुम्हाला या तुम्ही इकडे कुर्ला नेहरू आगार जे बसस्थानक आहे तिकडे चौकशी केंद्र आहे, तिथं तुम्ही विचारू शकता येऊन. तरी बस तुम्हाला दिसते कोल्हापूरला जाणारी बस आहे, निघाली आता. मुंबई कोल्हापूर कागल अशी बस आहे, मुंबई इलक्कल अशी जाणारी बस आहे. या बसचा रूट बघावा लागेल तुम्हाला, कारण की कन्नड लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे, ते एकदा चेक करून घ्यावं लागेल बस कुठल्या रूटने जाते. तर मित्रांनो, बघू शकता समोर जी बस आहे ती मुंबई उमरगा बस आहे. मुंबई पनवेल पुणे उमरगा हा मार्ग आहे या बसचा. बस आता निघाले कुर्ला आगारामधून, तर आता पुढचा स्टॉप असेल पनवेल, त्याच्यानंतर पुणे आणि मग डायरेक्ट उमरगा. तर मित्रांनो, ही बस बघू शकता तुम्ही, मुंबई मंडणगड अशी बस आहे. आणि या बसचा रूट आहे मुंबई सायन पनवेल माणगाव महाड लाटवन पिंपळोली आणि मंडणगड, अशी बस आहे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, ही बस तुम्ही बघू शकता कर्नाटक आगाराची, कर्नाटकमधली बस आहे. मुंबई टू हुबळी जाणार आहे आणि मुंबई पुणे कोल्हापूर बेळगावी आणि हुबळी असा मार्ग आहे या बसचा. कुठून जाते पुणे जाती का पुन्हा गो. आणि मित्रांनो, माझ्या पाठीमागेच तुम्हाला दिसत असेल नागजल केंद्र, हे तर तुम्हाला माहीतच असेल. इथे तुम्हाला 15 रुपयांमध्ये पाण्याची बॉटल मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो, ही बस बघू शकता तुम्ही, BS6 बस आहे. दादर टू पाटण अशी जाणारी बस आहे, सातारा मार्गे जाईल बस ही. आणि या बसमध्ये चार्जिंग पॉईंट्स पण अवेलेबल आहे, BS6 बस आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, प्रत्येक वर्षी आपण काही ना काही कारणाने गावी जातो, जसं की कोणाचं लग्न असतं आपल्या नातेवाईकामध्ये, तसेच मामाच्या गावी लहान मुले जातात फिरण्यासाठी. तर मित्रांनो, आता तशीच काही मंडळी आपल्याला दिसत आहे या बसस्टॉपवरती, सर्व बॅग्स वगैरे घेऊन जात आहेत. आणि गावाला जायची खुशी म्हटल्यावर माहितच आहे तुम्हाला कसा आनंद होतो आपल्याला. तर मित्रांनो, हे बघू शकता समोरच कुर्ला MSRTCचं जे बस स्टॉप आहे त्याचं कॅन्टीन आहे.
बघू शकता, आतमध्ये बसण्यासाठी पण जागा आहे आणि बाहेर काय तुम्हाला स्नॅक्स वगैरे घ्यायचं असेल ते पण सुविधा आहे बाहेर. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, BX6 नवीन बस आहे, मुंबई खेड अशी बस आहे, मुंबई पनवेल माणगाव महाड आणि खेडला जाणारी बस आहे. तर टाइम झाला आहे 5:45 ही कुर्ला आगारामध्ये येते बस. त्याच्या पाठीत तुम्हाला शिवशाही बस पण दिसेल त्याच्या पाठीत तुम्हाला. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, दोन्ही लालपरी इकडे उभी आहे आणि जी लालपरी आहे त्याचं जे बदललेलं रूप आहे ते पण तुम्हाला इथे दिसेल व्हिडिओमध्ये. आपला नवीन BX6 बस पण तुम्हाला दिसत आहे मित्रांनो. आणि ही पण बस बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रम असं लिहिलेलं आहे या बसवरती. ही स्कूल बस आहे, स्कूलसाठी यूज करतात. तर मित्रांनो, आता शूट करून झालेलं आहे आपलं आणि मी तुम्हाला कुर्ला बस स्थानक दाखवलेलं आहे, पूर्ण अपडेटेड टाइम टेबल आहे ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो नक्कीच आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला मित्रांनो, बाय बाय, जय महाराष्ट्र माझा तुम्हाला.